हाय फ्रेंड्स, आपण इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीचा आढावा घेणार आहोत। यामध्ये आपण महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, साहित्य, पर्यावरण अशा विविध विषयांच्या घडामोडीविषयी MPSC च्या दृष्टिकोनातून इथंभूत चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स सारांश मासिकाच्या स्वरूपात आम्ही मोफत उपलब्ध करून देत आहोत। आमच्या adhyanEacademy.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रत्येक महिन्याचे हे मासिक PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता। याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। हे मासिक डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून मोकळ्या वेळेत वाचू शकता। त्याचबरोबर महत्त्वाच्या बातम्या आम्ही आमच्या साईटवर अपडेट करत आहोत। चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल। चला तर मग जून 2018 च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहू। संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर। 20 जून 2018 रोजी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदे पक्षपातीपणा करीत असल्याच्या कारणावरून या परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय केला। अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी ही घोषणा केली। इस्रायल विरुद्ध ठराव तसेच अमेरिका मेक्सिको सीमेवरील मुली व पालकांची तक्रारतून अमेरिकेला फटकारल्याच्या कारणावरून अमेरिकेने या परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा रिसेप तय्यिप एर्दोगान। तुर्कस्तानमध्ये घेण्यात आलेल्या मुदतपूर्व निवडणुकीमध्ये एर्दोगान यांनी बहुमत मिळवले आहे। घटनादुरुस्तीमुळे आता तुर्कस्तानमध्ये संसदीय लोकशाही न राहता तेथे अध्यक्षीय पद्धती सुरू होईल। तसेच पंतप्रधान हे पद रद्द करण्यात आले। या फेरनिवडणुकीमुळे एर्दोगान यांना मोठ्या प्रमाणात अधिकार प्राप्त होणार असून ते न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करू शकणार आहेत। काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट। भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे PDP च्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचे सरकार अल्पमतात आले। काश्मीरच्या 87 सदस्यांच्या विधानसभेमध्ये बहुमतासाठी 44 सदस्यांची गरज असते। येथे PDP ला 28, भाजपला 25, नॅशनल कॉन्फरन्सला 15, काँग्रेसला 12 आणि अन्य पक्षांस येथे 7 जागा मिळालेल्या नव्हत्या, त्यामुळे येथे सरकार स्थापन करणे शक्य नव्हते। मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या राजीनाम्यानंतर काश्मीरमध्ये बुधवार दिनांक 20 जून 2018 पासून राज्यपाल राजवट लागू करण्यात आले आहे, त्यामुळे या राज्यातील सर्वाधिक आता राज्यपाल NN ओहरा यांच्याकडे असतील। विद्यापीठ अनुदान आयोग बंद करून नवीन आयोगाची स्थापना करणार। मोदी सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग UGC बंद करून उच्च शिक्षण क्षेत्राची जबाबदारी नवीन आयोगाकडे देण्याचे ठरवले आहे। या आयोगासंदर्भातील मसुदा केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने जाहीर केला असून या मसुद्यावर 7 जुलैपर्यंत हकालती मागवण्यात आलेले आहेत। UGC चा कायदा 1956 साली तयार करण्यात आला आहे। या कायद्यानंतर शिक्षण क्षेत्रात बरेच बदल झाले असून शिक्षणाच्या अनेक शाखा अस्तित्वात आल्या आहेत। तसेच खाजगी महाविद्यालय, खाजगी विद्यापीठ इत्यादी संस्था निर्माण झाल्या असून या सगळ्या संस्थांवर नियमन करण्यासाठी हा कायदा पुरेसा नाही। काळानुसार UGC च्या कार्यकक्षा व कार्यपद्धती बदलण्याची गरज असल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू होती। या संदर्भात काँग्रेस सरकारने स्थापन केलेल्या यशपाल समितीने उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग स्थापनेची शिफारस केली होती। लष्कराचे ऑपरेशन ऑल आउट पुन्हा सुरू। रमजान दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून महिन्याभरासाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती। यामध्ये दहशतवादी कारवायामध्ये वाढ झाली। याच दरम्यान दहशतवाद्यांनी कमांडो औरंगजेबाचे अपहरण करून त्याची हत्या केली। 28 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे, त्यामुळे भारतीय लष्कराने शस्त्रसंधीस मुदतवाढ न देता ऑपरेशन ऑल आउट सुरू केले असून दहशतवाद्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे। राज्यात प्लॅस्टिक बंदी कारवाईला सुरुवात। दिनांक 23 जूनपासून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। अंमलबजावणी काटेकोर केली जाणार असून सर्वसामान्यांवर मात्र कारवाई केली जाणार नाही। राज्यभरात प्लॅस्टिक बंदीची कारवाई धडाक्यात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 1,00,000 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे। सर्वात प्रथम उत्पादकावर कारवाईचा बडगा उघडला जाणार आहे। उच्च न्यायालयात या बंदीविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाने याचिकेची सुनावणी 20 जुलैपर्यंत तकूब केली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदीबाबत कोणताच दिलासा मिळालेला नाही। प्लास्टिक बंदी कारवाईविरोधात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष असून बऱ्याच ठिकाणी या कारवाईबद्दल विरोध होतोय। नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्य करार। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणाऱ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत सौदी आरामको आणि ॲडनॉक या दोन कंपन्यांसोबत सोमवार दिनांक 25 जून 2018 रोजी आर्थिक सामंजस्य करार करण्यात आला आहे। शिवसेनेचा या प्रकल्पास ठाम विरोध आहे। या करारामुळे केंद्र सरकारने हा विरोध डावलून प्रकल्प पुढे रेटण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे। सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन। सांगलीच्या हळदीला केंद्र सरकारकडून जिओग्राफिकल इंडेक्स GI म्हणजेच भौगोलिक मानांकन आता ही हळद सांगलीचा ब्रँड म्हणून कायमस्वरूपी बाजारात विकली जाणार आहे।
सांगलीच्या हळदीमध्ये असलेले औषधी गुणधर्म, वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ, साठवणीसाठी नैसर्गिक प्रवास वापर, रंग व गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे. हळदीसाठी वर्धा जिल्ह्यातील वायगाव हे गावही प्रसिद्ध आहे. हे गाव हळदीचे 80% उत्पादन घेते. येथील शेतकऱ्यांनीही वायगावी हळदीला जय मानांकन मिळावे यासाठी प्रस्ताव सादर केला होता. आर प्रज्ञानंद जगातील दुसरा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर. भारताच्या रमेशबाबू प्रज्ञानंद यांनी इटलीतील स्पर्धेत खेळताना तिसऱ्या आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉमसाठी आवश्यक कामगिरी करीत 12 वर्ष 10 महिने आणि 13 दिवस या वयात जगातील दुसरा सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला आहे. सर्वात युवा ग्रँडमास्टर बनण्याचा मान सध्या रशियाकडून खेळणाऱ्या पण त्यावेळी युक्रेनचा असलेल्या सर्गेई कार्याकिन 12 वर्ष 7 महिने याच्या नावावरती आहे. मराठी अतुल गवांदे अमेझॉनच्या नव्या आरोग्य क्षेत्रातील कंपनीच्या मुख्याधिकारीपदी. अमेझॉनच्या नव्या आरोग्य क्षेत्रातील कंपनीच्या मुख्याधिकारीपद मराठमोळ्या अतुल गवांदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अमेझॉनची ही कंपनी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना अल्प खर्चामध्ये आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी काम करणार आहे. याचे मुख्यालय बोस्टन येथे असेल. अतुल गवांदे हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच लेखक आहेत. ते एंडोक्राइन शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ आहेत. रत्नाकर मतकरी व नवनाथ गोरे यांना 2018 साहित्य अकादमी पुरस्कार. प्रतिष्ठेचा समजणारा साहित्य अकादमी पुरस्कार देशातील 42 साहित्यिकांना जाहीर झाला आहे. यामध्ये रत्नाकर मतकरी व नवनाथ गोरे या दोन मराठी साहित्यिकांचा समावेश आहे. रत्नाकर मतकरी यांना बाल साहित्यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर नवनाथ गोरे यांना फेसाठी या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवनाथ गोरे हे सांगली जिल्ह्यातील निगडी खुर्द या गावातील असून त्यांच्या पहिल्याच कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.